सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. विरोधक दस्तावले दिलेला शब्द पूर्ण केला, जो जे बोललो ते करून दाखवले. डॉक्टर सुजय विखे पाटील, तुमच्या उमेदवारांच्या कितीही सभा घ्या, मात्र शिर्डीकर तुमचं डिपॉझिट जप्त करणार. डॉक्टर सुजय विखे पाटील. मी संगनमेरला फक्त 4 वेळा गेलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच बंद झालं. डॉक्टर सुजय विखे पाटील शिर्डी येथील साई मंदिरात फुलहार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फुल विक्रेते, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय अनेक वर्षापासून प्रलंबित होता, कारण विषय न्यायालयीन होता. बंदीमुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली. या समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे 384 हेक्टर क्षेत्रावर फुलाची शेती करणारे शेतकरी, त्यांच्यावर अवलंबून मजूर, व्यापारी आणि तरुण बांधव यांच्यात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी फुल विक्री मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की लवकरच शेतकरी, व्यापारी, नगर परिषद आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 3-सदस्यीय समितीद्वारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की कोणाचेही नुकसान होणार नाही आणि भक्तांचीही लूट होणार नाही. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलाची उधळण करत त्यांचे स्वागत केले, तसेच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला. ओम साईराम. सर्व साई भक्तांनो, साहेबांना माझा नमस्कार. काल एक अचानक एक आनंदाची बातमी आली की मंदिरात हार पुढं चालू होणार. ती पुष्पहार सगळ्यांना कौतुकास्पद वाटलं आणि चांगले न्यायालयीन प्रक्रियेत साहेबांनी स्वागत केल्यामुळे लवकर निर्णय लागला आणि फुलाशिवाय मंदिराला शोभत नाही हे तात्विक तितकंच खरं होतं. आणि पूर्वीच्या काळात इतके हार चादरी फुलं इतके यायचे आणि काळांतराने एक एक गोष्टी घडत गेल्या तसं बंद होत गेल्या. चादरीचं काहीतरी प्रमाण झालं तर चालून होते हे असायचं, फुलं बरोबर नसायचं, त्याच्यामुळे मंदिरवाने ते निर्णय घ्यावा लागेल अशा गोष्टी काय काय होत्या. आणि त्याचबरोबर एजंटमुळे शिर्डीकरांचं हे परिणाम झालं तितकंच खरं आहे. कारण एजंट जो भाव लागेल ते दुकानदारांनी घ्यायचं, पण ह्याच्याऐवजी दुकानदारांनी जे असेल ती किंमत लावायची, एजंटला जे काय असेल ते दुकानदारांनी द्यावं. ते येणेकरून भक्त नाराज नाही होणार आणि योग्य तो भाव त्याला लागलाच जाईल आणि कोणी भक्त नाराज होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. आणि ह्या जे चालू बंद झालेलं चालू झालं हे फार कौतुकास्पद आहे. त्या कोणत्या गोष्टी जर बंद झालं चालू करायला फार काळ वेळ लागतो, लवकर होत नाही, प्रक्रिया होत नाही. अरे का सगळ्या अनुसरून सगळ्या गोष्टीशी सहमत होऊन महानिर्णय होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीशी साहेबांच्या एका प्रेरणादायीमुळे न्यायालयीन प्रक्रियेची गोष्ट लवकरात लवकर निर्णय लागला असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी परत पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टी करताना आपण जबाबदार आहोत ह्याची जाणीव मी पण ठेवतो, तुम्ही पण ठेवा, सगळ्या ठेवायला पाहिजे. कारण भक्त म्हणजेच आपण आणि आपण म्हणजे बाबा. अशा धर्तीने आपण चाललो तर खार आपण कोणत्याही गोष्टीची कोणत्याही गोष्टी याच्यात अडथळा येणार नाही. त्याचा अडथळा येण्याचे फार संभव असतात. एक मनुष्य करतो सगळ्याला भोगा लागतो, तसा प्रसंग नको. आता सगळ्यांना एक प्रकारे सगळ्यांचाच व्यवसाय आहे, सगळ्यांच्याच गोष्टी आहे. शेतकरी आहे, दुकानदार आहे, व्यापारी आहे, तर सगळ्यांचे अनुसरून ह्या गोष्टी झाल्यामुळे आत्ता ही सगळ्यांनी काळजी घ्यायची असते की हे जो भाव आहे प्रॉफिटशिवाय धंदा नाही. पण प्रॉफिट घेण्यामागे एक लुटारू बनवू नको, एवढं अनुसरून जे केलं तर खरोखर या गोष्टी आनंदात आहेत. आणि साहेबांचं ह्या गोष्टीशी सहमत आहे. साहेबांनी मंत्र्यावरून या गोष्टी श्रद्धिकांना एक वरदान दिलेले आहे हे आपण सांभाळू. नमस्कार, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी.